नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपल्याला आभार बॅनरवर बॅनर करू आपण। आभार बॅनरवर सो बड्डे झाला की तो आभार मानण्यासाठी टाकायला टाकतो आपण फेसबुक, म्हणजे एक सोशल मीडियावर टाकतो आपण। तर आता आपण तो बॅनर तयार करू, आता एक वेगळ्या पद्धतीने आणि नवीन पद्धतीने। आणि मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल। आणि मला तुम्हाला कुठल्या कुठल्या बॅनर रेटिंग बघायला आवडत हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा। आणि तुमचे सगळे ते प्रतिसाद बघितला मी त्या मागच्या व्हिडिओला, आपल्या मटेरियलच्या प्रतिसाद आहे। मी पण आता एक कोरोनावर पण व्हिडिओ टाकेल लवकरच। तर व्हिडिओला पहिल्याला एक लाईक करा, आता कोरोनावर पण एक नवीन व्हिडिओ येणार आहे। आणि मित्रांनो, चॅनलवर कोण नवीन असेल निदान आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन करायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो मी अशा प्रकारच्या, आणि नवीन नवीन कंटेंट असतो आपल्या ह्या चॅनलवर, तर जाऊन लगेच सबस्क्राईब करा। आणि मी प्लेलिस्ट पण क्रिएट केली प्रत्येक ह्याची, तर ती पण जाऊन चेक करू शकता तुम्ही चॅनलवरती जाऊन माझ्या। आणि तुम्ही क्रोमवर जाऊन youtube.com/c/ आदित्य रेवळेकर ग्राफिक्स असं टाकलं तरी माझ्या चॅनल उघडलं लगेच, मग तिथं पण टाकू शकता। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो नमस्कार, तर आता आपण काय करू, आभारावर बॅनर द्या, फोटोशॉप उघडले बघा असेल स्क्रीनवर तुम्ही। आणि आता आपल्याला काय मी बॅकग्राऊंड ओपन करतो, एक मिनिट मी बॅकग्राऊंड ओपन करतो, आता एक मिनिट मी बॅकग्राऊंड ओपन करतो। आपले हे उघडले पॅन बॅकग्राऊंड ओपन होते, बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंड ओपन झाले। आता आपल्याला ह्यात फोटो इम्पोर्ट करू, फोटो म्हणजे टेक्स्ट, एक टेक्स्टची PLT फाईल तुम्हाला मी नोट पॅडचं देईल, ते टेक्स्ट PLP का नोट, आणि खाली लिंक दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये। आणि व्हिडिओला पहिली गोष्ट पासवर्ड आहे, तुम्ही व्हिडिओ स्किप करून राहू। आता हे टेक्स्ट आहे आपलं, आता आपण काय करूया एक एक फक्त हे करू, पहिलं टेक्स्ट इम्पोर्ट झाले, फोटो पण एक इम्पोर्ट करून जातो, हा फोटो पण इम्पोर्ट झाला आपला। आपल्याला काय करायचं, आता पहिले एक शेप क्रिएट करून घेऊ शकतो, तुम्हाला दाखवतो मी कसं शेप असं, आपल्या शेप टूलनी, रेक्टॅंगल टूलनी यू दाबलं तरी आहे स्क्रीन डिटेक्टर। तर हे आपण काय करू, शेप फक्त एक तयार करू, आपलं रेक्टॅंगल तयार करून झालं आहे। त्याला काय करू, एक इथनं एक साईडला असं करू कट, आणि या साईडला दोन्हीकडे शक्यतो सेम साईज घ्या, आणि सेम झाली आपली साईज। काय करायचं आपल्याला, ते आपण इफेक्ट देऊ ब्लेंडिंग ऑप्शन म्हणजे कुठला चांगला होत, हा आता आम्हाला चांगला वाटतो, मी हा इफेक्ट देतो। आणि याला काय करा, एक मिनिट एक फोटो इम्पोर्ट करून घेऊ, हा फोटो आहे इम्पोर्ट होतो, हा आता फोटो इम्पोर्ट झाला आहे आपला, सेट करू चांगल्या पद्धतीने, छोटा करू वाटलं थोडा छोटा। आता हे तुम्ही शेप बघा असेल त्याला Ctrl J, इथं कॉपी झालं आहे Ctrl T दाबा, साईड
एक साइड में। ट्रैक हार्ड ट्रैक झाले, एक चांगला न्यू इफेक्ट तयार होईल तुमचा। तुम्हाला असं कंट्रोल दाबून धरा तिथं, जसं असं तुम्हाला स्क्रीनवरती डिटेक्टर येते। मग शॉर्टकटचं तुम्हाला सोपं झालं का? शॉर्टकट सांगायची गरज नाही, शक्यतो ते मी सांगतो। आता हा इफेक्ट तयार चांगला झाले, आपण काय करू, टेक्स्ट इम्पोर्ट करू। हे टेक्स्ट हे ड्रॉप झालं आपलं। ह्या सगळ्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता। ड्राईव्हची लिंक आहे, कुठल्या आपल्या एवढ्याला कुठले त्या ड्राईव्हच्या ह्याला कुठलेली ॲड नाही आहे, काय नाही आहे, तुम्ही डायरेक्ट जाऊन डाउनलोड करू शकता। डायरेक्ट लिंक आहे ती। दुसरं टेक्स्ट आता आपण काय करू, छोटं करू जरा त्याला। दोन शेप आहे चांगलं। लावाच आहे आपला, एक प्रकारे बॅनर तयार झाला आहे। व्हिडिओ जर आवडले असं तर शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।